आपण हा जो प्रचंड आशीर्वाद दिलाय जी एकजूट दाखवली त्याला तोड नाही। मला तर असं वाटतंय की रायगड जिल्ह्यातली ही एक विक्रमी सभा झालेली आहे आणि त्या अर्थाने आदित्यजी तुम्ही आज विक्रमादित्य ठरलेले आहात। एक मोठा उत्साह मला माणगावात दिसतोय, ते म्हणजे 2 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आपला हा भगवा माणगावकरांच्या आशीर्वादाने माणगाव नगरपंचायतीवर फडकला, आपले हक्काचे नगराध्यक्ष बसले आणि माणगावच्या विकासाचं काम धूमधडाक्यात सुरू झालेलं आहे। आता तर आपल्याला आपल्या सर्व मंत्री महोदयांची साथ मिळालेली आहे, आदित्यजींचं बारकाईने लक्ष आहे रायगड जिल्ह्याच्या विकासावर, तेव्हा माणगावकरांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू द्या, सांडपाण्याचा प्रश्न, नाट्यगृहाचा प्रश्न आणि बाकीचे सगळेच जे काही प्रश्न आहेत ते धडाक्याने सुटतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। आपण ह्या मला एक असं सहज मागे बघताना असं वाटतं कारण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या काळामध्ये सुरू झालेल्या चळवळीत मी एक शिवसैनिक म्हणून सहभागी झालो होतो। त्या काळामध्ये माननीय शिवसेना प्रमुखांचा पहिला कोकण दौरा सिंधुदुर्गातून सुरू होऊन सगळे जिल्हे पादाक्रांत करत ठाण्यापर्यंत आला होता आणि त्या दौऱ्यामध्ये कोकणचं रूप अंतर्बाह्य बदललं आणि कोकणाने जे शिवसेनेला आपलेसं केलं ते प्रेम आज तागायत कायम आहे आणि आजोबांनंतर आता नातवाच्या पाठीशी सुद्धा हे कोकण भक्कमपणानं उभं आहे त्याची साक्ष तुम्ही सर्वजण देता। त्यामुळे मला इतिहासाची जी पुनरावृत्ती होते तो जो त्यावेळचा साहेबांचा दौरा आणि आज आदित्यचा दौरा याच्यामुळे ही परंपरा किती मजबूत आहे, अधिक मजबूत झाली आहे याची साक्ष पटते आणि त्यामुळेच मी आदित्यना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी 2 दिवस ह्या अजिबात कुठेही न थांबता अथकपणे हा सगळा दौरा पूर्ण करत आलेला आहे। आज हा दौरा पूर्ण होतोय, मी त्यांच्या पुढच्या वाटचालींसाठी आणि महाराष्ट्राच्या सर्व दौऱ्यांसाठी मनापासून शुभेच्छा देतो। कोकणाचं आणि शिवसेनेचं नातं किती घट्ट आहे मी सांगायला नको आणि माननीय उद्धव साहेबांचं लक्ष अत्यंत बारकाईनं कोकणाच्या समस्यांकडे असतं। अलीकडे जेव्हा निसर्ग वादळ झालं, तोक्ते वादळाचं संकट आलं, तेव्हा माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी अधिकारी वर्गाला निक्षून सांगितलं सगळे निकष बाजूला ठेवा, निकष नियमांची सबब मला सांगू नका, ह्या कोकणाला आम्हाला पुन्हा सावरलंच पाहिजे आणि त्यासाठी लागेल तितकी मदत राज्य सरकार देणार। त्यामुळेच NDRF नी SDRF नी काय ज्या काही चौकटी आहेत त्या सगळ्या बाजूला सारून नियमांच्या पलीकडे जाऊन निसर्ग वादळामध्ये कोकणासाठी 1040 कोटी रुपयांचं मदतीचं पॅकेज जाहीर झालं, हे पहिल्यांदा घडलं। किनारपट्टी दुरुस्ती करण्यासाठी 1260 कोटी रुपये वेगळे मंजूर केले। त्यानंतर आणखी झालं, आपण बघितलं की त्या वादळामुळे बरेच विजेचे खांब कोसळले, विजेचं जे वर जाणारं जाळं असतं तारा वरून जातात खांबांवरून त्या ते जाळं सगळं विस्कळीत झालं आणि आता कोकणावर खरं तर हा विषय आदित्यांचा अभ्यासाचा आहे की जे काही वातावरणात बदल होत आहेत, क्लायमेट चेंज होत आहे, त्यांनी त्यांच्या खात्याचं नावच तसं बदलून पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग असं ठेवलेलं आहे। हे फटके आपल्याला वारंवार बसत आहेत, त्यामुळे उभे खांब कधी आडवे होतील आणि हे जाळं कधी कोसळून पडेल ह्याचा भरोसा नाही, म्हणून आदित्यजींच्या सूचनेवरून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता भूमिगत केबल्स कोकणामध्ये टाकायचं ठरवलं
आणि पाचही जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर ज्या वरून जाणाऱ्या ओव्हरहेड केबल्स आहेत त्यांच्याऐवजी आता भूमिगत केबल्स होतील, त्यामुळे पुढे वारंवार वादळं आली तरी सुद्धा आपली वीज खंडित होणार नाही। त्यासाठी जवळजवळ 1400 कोटी रुपये राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेले आहे। हे कोकणासाठी करणं हे शिवसेनेचं कर्तव्य आहे, हा आपला धर्म आहे। आणखी एक महत्त्वाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आदित्यजींनी जो घेतला तो म्हणजे ह्या वादळांमुळे ओडिशाच्या मॉडेलचा वारंवार विचार केला जातो, चर्चा होते की ओडिशाने कसं काय नेहमी येणाऱ्या वादळांसाठी तयारी केली। आपण सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना पाठवून त्याचा अभ्यास केला आणि आता किनारपट्टीवर शेल्टर्स निवारे उभारायचं, परमनंट निवारे उभारायचं ठरवलंय। असे 111 निवारे ह्या किनारपट्टीवर उभे राहतील, त्यामुळे वादळाचं संकट आलं, चक्रीवादळ आलं, समुद्राच्या लाटा वाढल्या तरी सुद्धा किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित अशा निवाऱ्यांमध्ये हलवता येईल। 111 निवारे, प्रत्येकाचा खर्च सुमारे 4 कोटी, असे 440 कोटी रुपये याच्यासाठी बाजूला काढून ठेवलेले आहेत। जिल्हा परिषद शाळा त्या उद्ध्वस्त झाल्या, त्यांची छपरं उडून गेली, पोल्ट्री फार्मची छपरं उडून गेली, त्या सगळ्यांना आपल्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत करायचं ठरवलेलं आहे। आणि ह्या कोकणाला पुन्हा भक्कमपणानं उभं करण्याचा निर्धार शिवसेनेच्या या ठाकरे सरकारने घेतलेला आहे। कोविड महामारीतून आपण बाहेर येतोय, त्यामुळेच असा दाटीवाटीचा मेळावा आपण करू शकतोय, खबरदारी घेतलीच पाहिजे। परंतु एक गोष्ट जाता आता नमूद करतो की कोविड महामारीच्या लाटा आल्या, पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, पण महाराष्ट्र डगमगला नाही, महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही। अगदी धारावी सारख्या भयंकर दाटीवाटीच्या भागामध्ये सुद्धा कोरोनाला रोखण्यात आपल्याला यश आलं। आणि त्याचं कौतुक एवढं झालं की जागतिक बँकेने सुद्धा महाराष्ट्राच्या ह्या बंदोबस्ताचं कौतुक केलं। उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राची पाठ थोपटली, इतर राज्यांना सल्ला दिला की महाराष्ट्राने कसं केलंय काम कोविडच्या काळात, तसं काम करा, हे आपल्या अभिमान वाटावं अशा प्रकारचं यश आहे। आणि त्याचं कारण राज्याचं नेतृत्व उद्धव साहेबांच्या हातामध्ये आहे। आणि आदित्यसारख्या कडकधार एका उदयोन्मुख तरुण नेत्याची साथ आहे, आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की या महाराष्ट्राला, ह्या कोकणाला पूर्ण न्याय दिल्याखेरीज आपलं हे महाविकास आघाडीचं सरकार स्वस्थ बसणार नाही। मी मगाशी उल्लेख केला तो माणगाव नगरपंचायतीचा, आता ते भक्कमपणानं आपली इथे हा झेंडा रोवला गेलेला आहे। मी तर असं म्हणेन की नगरपंचायत झाकी है, जिल्हा परिषद बाकी है। आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदेवर आपला भगवा डौलाने फडकणार हे सत्य आहे, त्यासाठी आपण सगळे सज्ज झालेलो आहोत। तुमचा उत्साह मला दिसतो आहे आणि आपल्या सगळ्या ह्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं आपण तोही ऐतिहासिक विजय जेव्हा केव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील तेव्हा ह्या आपल्या रायगडवर आपला प्राणप्रिय भगवा झेंडा निश्चितपणानं फडकवू असा विश्वास व्यक्त करतो। आणि आदित्यनी हा दौरा केल्याबद्दल आणि तो आपण सर्वांनी यशस्वी केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।